नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग 9वीचा अक्षर भारती मराठी बघणार आहोत। त्यामधील आपली कविता आहे 9वी उजाड उघडे माळरा नाही। यांच्या कवयित्री आहे ललिता गादगे आणि त्यांचा जन्म आहे 1954। तर यामध्ये आपण थोडक्यात त्यांचा परिचय बघूया। तर ललिता गादगे 1954 प्रसिद्ध कवयित्री, फसवी क्षितिजे अग्निजळ संवेदन इत्यादी कविता संग्रह, आयुष्याच्या काठाकाठाने दुःख आणि अश्रू, प्राजक्तांची फुले आणि दाह हे कथासंग्रह, नाळबंदांची कहाणी, खिडकीतलं आभाळ हे ललित गद्य प्रसिद्ध। प्रस्तुत कवितेत कवयित्रीने वसंत ऋतूंच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन यात केलेले आहे। म्हणजे याची आपण मध्यवर्ती कल्पना बघूया की वसंत ऋतू आला की निसर्ग काय होते, सौंदर्याने मोहरतो, आणि वसंत ऋतूंच्या आगमनामुळे सृष्टीत झालेले बदल या कवितेमध्ये मनोवेदक शब्दात व्यक्त केलेले आहे। आता ते कोणते कोणते बदल आहेत तर आपण या कवितेमध्ये बघूया। पहिली ओळ आहे आपली, स्वागत करणाऱ्या वसंत ऋतूंचे रंग उधळे दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजरान। म्हणजे यामध्ये असं म्हटलं, उजाड म्हणजे काय तर भकास, उजाड म्हणजे काय तर भकास, आणि कोरड पडणे म्हणजे काय तर कोरडी किंवा शुष्क किंवा निस्तेज, नजराणा म्हणजे काय तर भेटवस्तू। तर आपण कवितेच्या ओळीचा अर्थ बघूया की वसंत ऋतूंचे स्वागत करण्यासाठी जे दिशा दिशामध्ये रंग उधळले आहेत आणि भगभगीत रखरखीत किंवा जी कोरडी आहे ती सृष्टी किंवा धरती आज वसंत ऋतूंचा नजराणा घेऊन आलेली आहे। म्हणजेच इथे नजराणा म्हणजे काय, भेटवस्तू घेऊन आलेली आहे। म्हणजेच वसंत ऋतूंचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशांमध्ये रंग उधळले आहेत आणि भगभगीत किंवा रखरखीत निकोरडी झालेली जी धरती आहे, सृष्टी आपली पृथ्वी सृष्टी, आणि आज वसंत ऋतूंच्या भेटवस्तू, वसंत ऋतूसाठी ती भेटवस्तू घेऊन आलेली असं या ओळीचा अर्थ आहे। नंतर आहे दुसरी ओळ, गर्द पोपटी लेखून वसने मुरडत आली लिंबुणी, जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी। आता गर्द पोपटी लेऊणी वसने, गर्द म्हणजे काय, गडद रंगाची, गडद किंवा दाट किंवा गच्च, वसने म्हणजे काय कपडे, वसणे म्हणजे काय कपडे, आणि मुरडत म्हणजे लाजेने लचकत, लिंबोणी म्हणजे काय लिंबोणीचे झाड, आणि कर्णफुले म्हणजे कानात घालायचा दागिना किंवा कुंडले, नागफणी म्हणजे काय तर एक काटेरी झाड म्हणजे त्याला आपण निवडुंग असं म्हणू शकतो। तर या ओळीचा अर्थ असा आहे की दाट पोपटी रंगाची वस्त्रे घालून लिंबाचे झाड हे लचकत मुरडत आलेले आहे आणि लिंबोणी पोपटी रंगाने सजलेली आहे। गडद तांबड्या म्हणजे गच्च अशा किंवा दाट अशा तांबड्या फुलांचे डूल कानात घालून, नागपणी म्हणजे काटेरी झाड किंवा काटेरी झाड म्हणजे निवडुंग आपण म्हणतो त्याला, तर काटेरी घालून नागफणी सजली आहे। म्हणजेच खंडाळ्याच्या घाटातील जी नागफणी आहे हा डोंगरांचा एक काय आहे सुळका, तांबड्या गर्द फुलांनी नटलेला आहे असं या ओळीचा अर्थ इथे सांगितलेला आहे। त्यानंतर तिसरा ओळीचा अर्थ, लुसलुस पाणे अंगो पांगी झुले वड हा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभीही घाणेरी ही नटून थटुनी। लुसलुस पाणे अंगो पांगी, लुसपुस म्हणजे कोळी पांगे, अंगो पाणी म्हणजे अंगावर, आणि वड म्हणजे काय तर वटवृक्ष, दुरंगी म्हणजे काय दोन रंगांची, आणि चुनरी म्हणजे दुपट्टा, आणि घाणेरी म्हणजे काय एक फुलझाड। तर याचा ओळीचा अर्थ असा होतो की वडाचे झाड हे सर्वांगावर लुसलुशीत कोळी पाने घेऊन आलेली आहे, लुसलुशीत म्हणजे कोळी पाने घेऊन गुंग होऊन झुलते आहे। तर घाणेरीचे झुडूप दोन रंगांचा दुपट्टा ओढून नटून थडून उभे आहे। घाणेरी म्हणजे काय तर घाणेरी म्हणजे एक फुलझाड हे काय झाले आहे, नटून थटून झुळूप दोन रंगांचा दुपट्टा ओढून ती नटून थटून उभे आहे असं या ओळीचा अर्थ आहे। त्यानंतर चौथी ओळ आहे, सळसळ झळझळ पिंपळ पाणी मऊ मुलायम मोरपिसा परी,
सांबर लाल कळ्यांनी लखडूनी उभे स्वागता पाणंदीवरी। या ओळीचा अर्थ असा आहे की जे पिंपळ म्हणजे एक वृक्ष आणि मुलायम म्हणजे मृदू, मोर पिसारी म्हणजे मोर पिसासारखी, आणि सांबर म्हणजे काय तर सांबर म्हणजे एक झाड, म्हणजे विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला कोथिंबीराला सांबर असे म्हणतात। लखडून म्हणजे काय लगडून, तर पिंपळाची झळझळीत तेजस्वी आणि सळसळ करीत असलेली पाने ही मऊ मृदू कोमल आणि मोर पिसांसारखी चमकत आहेत, आणि पाणंदीच्या अरुंद वाटेवर लाल कळ्यांनी लगडलेले हे सांबराचे रोप स्वागतासाठी उभे आहे। तर असं या ओळीचा अर्थ यामध्ये सांगितलेला आहे। त्यानंतर आपली पाचवी ओळ आहे, पळस फुले ही बहरुणी आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारे या जगातली पाहून त्यांना मनात झुरते। आता पळस फुले, पळस म्हणजे पळशाचे झाड, बहरुणी आलेली आहे पळसाचे, पळसाला जे पळशाचे झाड आहे ते बहरून आलेले आहे, आणि कुसुमे म्हणजे फुले। तर याचा अर्थ असा होतो की मातीच्या मांडीवर लहान बालकासारखी पळसाची फुले फुलून आलेली आहेत, आणि या सृष्टी या सृष्टीतील या विश्वातील सर्व फुले पळस फुलांचा बहर पाहून मनात झुरत बसलेली आहेत, असं या ओळीचा अर्थ इथे सांगितलेला आहे। त्यानंतर शेवटची ओळ आहे, आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल ताण, उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंत गाण। वसंत गाण म्हणजे काय, वसंत ऋतूचे गाणे। ताण म्हणजे स्वरांची लहर, सुरेल म्हणजे मधुर किंवा गोड, मोहर म्हणजे फळा आधीचा फुलून, कोकिळा म्हणजे एक पक्षी। तर याचा अर्थ असा आहे की वसंत ऋतू म्हणजे आल्यामुळे काय झालं की आंब्याचे झाडे मोहरले आहे, आणि आंब्याच्या मोहरातून कोकिळेचे मधुर आपल्याला काय ऐकायला येत आहे, स्वरांची लहर ऐकायला येत आहे। भकास असलेले उघडे बोगळे माळरानही आता वसंत ऋतूंचे गीत गाऊ लागलेले आहे, असं या ओळीचा अर्थ इथे सांगितलेला आहे। म्हणजेच वसंत ऋतू आला की काय होतं, निसर्ग हे सौंदर्याने मोहरत असतो, आणि वसंत ऋतूंच्या आगमनामुळे जे सृष्टीत बदल झाले आहे ते या कवितेमध्ये आपल्याला मनोवेधक शब्दात कवयित्रीने यात व्यक्त केलेले आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर नक्की त्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।